हे बघा तू कचरा दिसतोय का? एक काही लोक खालून आणतात ना इथं फेकायला आणतात. मी म्हणतो त्यांनी येऊ नये या किल्ल्यावर. त्यांना मित्रांनो, आपण मागील भागात पाहिलं गडावर येण्यासाठी वाट आणि गावात गाडी पार्क करून आपण भाटघर या गावातून जंगलातून गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. आता पुढील दुसरा भाग कंटिन्यू बघा. गडाचा पायथ्या चालल्यावर तुम्ही वरच्या भागात आले ना, या कात्यात कोरलेल्या तुम्हाला पायऱ्या दिसतील आणि वरती रेलिंग आहे, त्याच्यावरती साखळी आहे. हा थोडा चढायला रिस्की आहे, पावसात खूपच रिस्की आहे, पण आता आपण वरती बघणार किती रिस्क आहे. फायदा काय माहिती का? इथं रेलिंग आहे पकडायला, म्हणून पर्यंत फायदा होतो. थोडं पुढे आल्यावर तुम्हाला शिडी दिसेल आणि शिडीच्या वरती दोरखंड सुद्धा बांधलेलं आहे. बरं का मित्रांनो, ऊन जास्त असल्यामुळे ना आपली वाट लागलेली हे आपल्याला कळतंय. तुम्ही आले ना मित्रांनो, ही वाट आहे. इथून थोडीशी तुम्हाला अवघड जाईल, पावसाच्या दिवसात अजून अवघड जाऊ शकते जीवधन किल्ल्यावर चढण्यासाठी. आणि इथून आपल्या काही जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सीडी उपलब्ध करून दिलेली आहे, कारण हा थोडा रिस्की पॅच होता. दुसरी गोष्ट म्हणजे वरती चाललं ना थोडंसं, हे बघा तुम्हाला कचरा दिसतोय का? एक हलून आणताना इथं फेकायला आणतात. मी म्हणतो त्यांनी येऊ नये या किल्ल्यावर, त्यांना येण्याचा अधिकारच नाही. डायरेक्ट त्यांनी अजिबात येण्याचा अधिकार नाही आहे. असल्याचा कचरा फेकत असतील ना तर मी म्हणतो की याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. फायदा काय माहिती आहे का? हा इथून हा दोर बांधला गेलाय ना म्हणून चोरायला जास्त जड पडत नाही, पण हा दोर जर नसताना मी तरी म्हणतो खूप रिस्की झालं असते. आणि थोडं पुढं आलो ना वरच्या भागावर, या पहिल्या ज्या नैसर्गिक ज्या पायऱ्या आहेत गड्याच्या पहिल्या, त्या तर कोरलेल्या आहेत, त्या बऱ्यापैकी आहेत. खाली जर मित्रांनो यातला हा जो गॅप पडलेला आहे ना, मग इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला आहे किल्ल्यावर कोणी जाऊ नये म्हणून, तर हा त्यांनी इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेलं आहे एवढं. आणि वरचं आहे ते किल्ल्याचं अजून बऱ्यापैकी वरच्या पायऱ्या आहेत. थोड्या वरच्या भागात आले ना तुम्हाला असला पहिला दरवाजा दिसेल, तुटलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे. आम्ही गडावर चढताना एक मोठी चूक केली. आम्ही जुन्नर दरवाजा मार्गे गडावर चढलो हे आम्हाला माहितच नव्हते. गडावर चढण्यासाठी दोन वाट आहेत, एक कल्याण दरवाजा मार्गे आणि एक जुन्नर दरवाजा मार्गे. जुन्नर दरवाजा मार्गे वर चढल्यावर तुम्हाला एक बुरुज दिसेल, तो बऱ्यापैकी अवस्थेत आहे. तुम्ही वर चढल्या चालल्या तुम्हाला आपलं कोटारसारखं दिसेल. ओके, घोड्यांचा पागा पण असू शकतो हा, आणि त्यात पाणी भरलेलं आहे हे तुम्हाला दिसत असेल. जुन्न दरवाजा पुढे आलो ना तर मित्रांनो, पुढे आल्यावर पायऱ्या या साईडला थोडस तुम्हाला बांधकाम दिसेल जे आता पडलेलं आहे.
सिंह दरवाजाहून पुढे आल्यावर तुम्हाला धान्याचं कोठार दिसेल. हे फार पूर्वीपासून सातवाहन काळापासून आहे. या किल्ल्याचं विशेष काय माहिती काय, इथं भल्लमोर धान्याचं कोठार आहे या साईडला. तर तुम्ही आले ना तर खूपच आतमध्ये भुयार आहेत आणि आजही चांगल्या स्थितीत आहे. तुम्हाला बघ दाखवतो आतमध्ये एक गोष्टी काय आहे. कधी पण आतमध्ये आले ना तरच्या वाई होऊ नका, कारण साप वगैरेची भीती जास्त असते. कारण मला अनुभव आता हडसर किल्ल्याला, तर मी टॉर्च चालू करायचा प्रयत्न करतो. टॉर्चशिवाय आतमध्ये पाय नाही टाकायचं कधी. धान्याच्या कोठारा लगतच तुम्हाला पाण्याच्या टाक्या दिसतील आणि काही पाण्याच्या टाक्या बुजल्या गेलेल्या आहेत माटीत आणि काही पाण्याच्या टाक्या त्याच्यात थोड्याफार प्रमाणात पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही. धान्य कोठाराच्या पुढं आलं ना मित्रांनो तुम्हाला असल्या पाण्याच्या टाक्या दिसतील. हे पाण्याच्या टाक्या बऱ्यापैकी त्यात पाणी पण आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल या पाण्याच्या टाक्या. आणि त्याच्यामध्ये हे दोन बुजल्या गेल्या आहेत गाने साजी काही दिवसात हे काढलं जाईल तर काही विषय नाही. पण गाने बुंजली गेलेली तो दिसतोय का रिवर्स वॉटरफॉल. मित्रांनो तुम्हाला समोर दिसतंय ना हे नाणेघाट आणि नाणेघाटच्या पुढं हा सर्व कल्याणचा भाग. तर नाणेघाट रिवर्स वॉटरफॉल हे सर्व तुम्हाला समोर दिसते. आता तर उन्हाळ्यात एवढं खास दिसत नाही पण तुम्ही जर पावसात आले ना मित्रांनो येथील जे दृश्य खूपच सुंदर असते. आणि हो समोर पहा धुक्यांची चादर किती छान दिसते. ही खूप आकर्षक पर्वताची जी रांग आहे खूप आकर्षित वाटते. छान वाटते. मित्रांनो गडाच्या वरच्या भागावर गेले ना तुम्हाला जिवाई देवीचं मंदिर दिसेल. आता मंदिराची अवस्था फारच भयानक झालेली आहे पण गड किल्ले प्रेमींनी बऱ्यापैकी केलेली आहे. किल्ल्याच्या वरच्या भागावर आले ना तर तुम्हाला जिवाई देवीचं मंदिर दिसेल. फार पुरातनपासून हे मंदिर आहे आणि आता बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. तर हाय एवढं अवशेष लगे फक्त आता तुम्हाला दिसत असेल. थोडं आलो ना इथं समाधीस्थ आहे त्याची बऱ्यापैकी आता पडझड झालेली. दिसतोय मित्रांनो हा एक वांद्रलिंगीच होईल का. जवळ झालं आपल्याकडे तर वेळची कमी म्हणून आपण तुम्हाला दूरून दाखवतो. मित्रांनो झाला आपला घनगडचा आजचा लॉग. आणि तुम्हाला आवडला तर मला सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि मित्रांनो खूप व्हिडिओ येणार आहेत याहून पुढं. आपल्याकडं आपण ओल्ड हिस्ट्री व्हिडिओ जास्त टाकतो आणि जास्त मेहनत करतो. तर मित्रांनो जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शिवराय.